हद्दीतील दुचाक्या साथी करून जळगाव जिल्ह्यात कोणगाव पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गावर सापळा रचून अटक केली आहे शिवाय या चोरट्याकडून आतापर्यंत पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाक्या हस्तगत केले आहेत दीपक रवींद्र पाटील असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे दीपक हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मालखेड गावात राहतो त्याला ज्या ज्यावेळी पैशाची चणचण भासली की तो जळगाव जिल्ह्यातून येऊन भिवंडी तालुक्यातील कोंडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लंपास करून जळगावला विक्रीसाठी घेऊन जात होता त्यातच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरणार यांनी कोणगाव पोलिसांना मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने कोणगाव पोलिसांनी दहा मार्च रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली बायपास जवळ सापळा रचून चोरट्या दीपकला ताब्यात घेतले यानंतर पोलीस ठाण्यात आणून कोणगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कोणगाव पोलीस ठाणे हद्दीतून चार तर मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक दुचाकी असे एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे तपासात उघड केले पोलिसांनी चोरट्याकडून दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल जप्त केले आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया कोनगाव ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा